आपल्यासोबत आहेत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाऊ नागपूरमध्ये अक्षरशः ढगपुती सदृश्य पाऊस झाला अडीच तासामध्ये एकशे दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि या पावसामुळं शहरामध्ये अक्षरशः दानादन उडली अजूनही परिस्थिती जी आहे ती गंभीर आहे अनेक भागांमध्ये साच पाणी साचलेलं आहे अनेक भागात अजूनही लोकं ज्यात अडकलेली आहेत कसं बघतो तुम्ही एकूणच या नागपूरच्या परिस्थितीकडे बघा नागपूरची परिस्थिती इतकी गंभीर मला वाटतं की वीस बावीस वर्षानंतर परत आपण सगळं बघतो वीस बावीस वर्षामध्ये अनेक वर्ष सत्ता भोगणाऱ्यांनी नागपूरची वाट लावली असंच माझं स्पष्ट आरोप हो आहे पाऊस पडला प्रशासन अलर्ट होता का हा खरा प्रश्न आहे प्रशासन जर अलर्ट असता तर सूचना केली असती तर अनेक लोकांना आपण त्या ठिकाणी त्यांचं सामान साहित्य बाजूला काढता आलं असतं तुमचा आंबा अंबाजारी ओव्हरफ्लो होतो आणि तिकडे वरही पाऊस पडतो ढगपुटी परिस्थिती होते त्यावेळेस या शहरातील हजारो घरं पाण्याखाली येतात अजून शेकडो दुकानं पाण्याखाली येतात हजारो कोटीच्या आसपास नुकसान होतं प्रचंड लोकांमध्ये वेदना आहेत एका महिलेचा जीव गेला या सगळ्या परिस्थितीला प्रशासनाची दिरंगाई आणि नालेसफाई कुठे आहे विकासाच्या नावावर इव्हेंट करताय तर हे नागपूरचा इव्हेंट आता उघडा पडला की या पावसाने केवळ इव्हेंटच दाखवता ना हे केलं ते केलं काय नाग नदी जर साफ झाली असती तर एवढं पाणी बाहेर फेकला गेला नसता नदीकाठाच्या लोकांवर एवढा लो लोकांना नुकसान सहन करावं लागलं नसतं आज गाड्यांच्या गाड्या वाहून गेले आहेत फर्स्ट फ्लोअरपर्यंत पाणी अंबाजरीच्या काही बिल्डिंगमध्ये घुसला आहे बर्डीमध्ये पाणी घुसतोय हे सर्व जे आहे अधुरे रस्ते अपुरे रस्ते रस्त्यांचं कामकाम करायला दिरंगाई नाल्या साफही नाही नाग नदीची सफाई नाही आणि त्यामुळं या अतिवृष्टीचा फटका शहरवासियांना बसला आता एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर पंचनामे करा आणि या सगळ्या आपदग्रस्तांना मदत करा नहीं। नहीं ही आमची मागणी आता आहे वेगळा प्रश्न ओबीसी शिष्टमंडळाला सरकारनं चर्चेला बोलवलं आहे कोणत्या तारखेला हे शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करणार आहे पण या शिष्टमंडळामध्ये आपण ओबीसीच्या आंदोलनामध्ये होता किंवा इतरही पक्षातील नेते जे आहेत त्यांना चर्चेला बोलवलं गेलं नाही आहे नाही ही बैठकच मुळात ओबीसीच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची आहे असं मी मानतो सर्वात वर फुकेंचं नाव ते आमदार म्हणून आता ते माझी आमदार झाली की बरं झालं मंत्री म्हणून नाही लिहिलेत आणि असं करून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे तीन पत्र काढावे लागलेत पैतला पत्र काढलं आहे काही लोकांची नावं दुसऱ्या पत्रात वाढवून नावं तिसऱ्या पत्रात मग मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री उपस्थित असणार त्यांची नावं हे सगळी जी परिस्थिती आहे यांना ओबीसीच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं घ्यायचं नाही आहे सोडवायचं नाही आहे मराठा प्रश्नाच्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं राज्य धावून गेलं त्याप्रमाणे बावन्न टक्के असलेल्या ओबीसीकडे दुर्लक्ष करताय आता पन्नास टक्के मंत्रिमंडळ जर मराठा आहे तर त्यांना आमची गरज वाटत नसेल कदाचित या सरकारला ओबीसीची म्हणून ओबीसीच्या का सम ओबीसी पक्ष आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये किंवा सहयोगी पक्षामध्ये असणाऱ्या लोकांना बोलवून टाईमपास करायचा आणि प्रश्न सोडवायचे नाहीत ही भूमिकासुद्धा त्यांची असावी म्हणूनच त्यांनी मला बोलवलं नाही माझ्या सुनील केदारजींना बोलवलं नाही अनिल ना देशमुखांना बोलवलं नाही म्हणजे ना ना यांना मार्ग काढायचा नाही आहे यांना प्रश्न सोडवायचा नाही आहे म्हणूनच विरोधक त्यांना त्या बैठकीत नको आहेत थातूर मातूर काहीतरी केल्याचं दाखवून जे सोंग ढोंग करायचं एवढंच मला सरकारच्या या बैठकीपासून दिसते आहे ही बैठक सकल ओबीसीची नसून ही बैठक भारतीय जनता पक्ष पुरस्कृत ची आहे आमदार अपात्र संदर्भातली जी सुनावणी आहे ती ऑनलाईन करावी ऑन कॅमेऱ्या करावी अशी मागणी आपण केली केली आहे कारण लोकसभेचं कामकाज ऑनलाईन होतं विधानसभेचं ऑनलाईन होतं सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण सगळे खटले ऑनलाईन बघतो मग सर्वोच्च न्यायालय जर ऑनलाईन दाखवतं तर अध्यक्षांनी सुद्धा या खटला ऑनलाईन दाखवला पाहिजेत लोकांना वस्तुस्थिती आणि आर्ग्युमेंट लोकांना दिसला पाहिजेत कोण काय म्हणतो किती खरं बोलतो खर, खोटं बोलतो लोकांचं लोकांना लोकांनापर्यंत पोहोचवला पाहिजेत आणि अडचण काय त्यामध्ये जर आम्ही सर्वच ऑनलाईन प्रक्षेपण करतो तर हे सुद्धा लाईव्ह दाखवण्यामध्ये काही अडचण नाही कारण हा मोठा खटला आहे ह्या खटल्यामुळं एखादं राज्यातलं सरकार कोलमडते आहे चुकीचं काय झालं किंवा खरं आहे की सत्य आहे की असत्य आहे ही परिस्थिती लोकांना कळावी म्हणून मी ऑनलाईन लाईव्ह करावं म्हणून मी मागणी केली आहे मुस्लिम आरक्षणासंदर्भामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रे दिसत आहेत ते म्हणत आहेत की मी या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे काय चर्चा करताय द्या ना प्रश्न दुसराच आहे चर्चा करून काय करणार याला रोखलं कोणी नाकारलं कोणी भारतीय जनता पक्षानेच नाकारलं काँग्रेसच्या काळामध्ये त्यांना पाच टक्के मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय झालेला होता त्यांना शैक्षणिक आणि बाकी सामाजिक वगैरे ज्या काही निर्णय घ्यायचा पाच टक्के आरक्षण द्यायचं ठरलं होतं आमचं परंतु या सर हे सरकार आल्यानंतर त्यांनी त्याला थांबवलं हो आता नव्यानव्या पानाला जुन्या पानाला नव्यानं चुना लावायचा आणि कात लावून ओट रंगवून घ्यायचा प्रकार असेल तर ते रंगून घ्यावं त्यांनी पण पा, दिलं पाहिजे ना ओट रंगताना पण ओटात एक आणि पोटात एक नको दिखावा असं वेगळा आणि क प्रत्यक्ष कृती वेगळी असं काही दिखत दिसता कामाने त्यांना घेतलेला निर्णय मा मुस्लिम समाजासाठी काँग्रेसनेच निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी जर त्यांना करायचं असेल तर करावं केवळ पुन्हा नव्या समाजाला पुन्हा नवीन आशा दाखवून पुन्हा रस्त्यावर उतरण्याचं उतरवण्याचं पाप करू नये इतर समाजाला जसं उतरवलं तसं सुप्रिया सुईने गंभीर आरोप केलेला आहे की भाजपला आता शिंदे आणि अजित पवार म्हणजे शिव राष्ट्रवादीचा गट जो आहे जड जातो आहे त्यामुळे जा आता या दोन्ही पक्षांविरोधामध्ये कटकारस्थान करण्याचं काम भाजप करत आहे असा आरोप सुप्रिया सुळेने केला सुप्रिया सुताईकडे असावी कदाचित अधिकची माहिती हे तर खरंच आहे दुसरा एक दुसऱ्यांना पक्षाचे आमदार मुख्यमंत्र्यांना भाजपचा आमदार बोलतो काय काय बोललं आहे ते पाटील नावाचे आमदार ठाण्यातले हे सगळ्यांनी बघितलं पडळकर नावाचा आमदार अजितदादांना लांडगा म्हणतो हे सगळ्यांनी बघितलं हे जे चाललेलं आहे हे काही आलवेल आहे असं नाही आहे आतही आतली धुसभूस प्रचंड आहे अरे जे सरकार बहुमतात म्हणून सांगतात आणि मंत्रिमंडळ पूर्ण करू शकत नाहीत मंत्रिमंडळाचं गठन करू शकत नाहीत तर हे काय आपसातलं आलबेला आहे असं म्हणायचं त्याला सगळं आतून सगळेजण मिळून केवळ सत्ता त्यांनी <coughs> स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटीच आणलेली आहे त्यामुळे सुप्रिया ताई म्हणतात ते खरं आहे की आता तिजोरीची चाबी जर अजितदादांच्याकडे चा आहे आणि राज्याचं प्रमुखपदप जर शिंदेसाहेबांच्याकडे आहे तर भाजपवाले अस्वस्थ होणार आणि त्यातून मग यांचा वापर किती काळासाठी होतो आणि वापर करून कि नंतर कसे फेकून देतात हे येणारा दिवस येणारा काळ याला साक्षीदार असेल शेवटचा प्रश्न रोहित पवार असं म्हणले आहेत की शिंदे गटातल्या सर्व जे उमेदवार असतील पदाचे त्यांना कळमाच्या चिन्हावर लढावं लागणार आहे श्रीकांत शिंदे यांनाही कळमाच्या चिन्हावर लढावं लागेल असा एक त्यांनी इशारा दिला किंवा सुतवाच केला नाही सर्वोच्च न्यायालयाच्या आत्ता जे आदेशाप्रमाणे जे काही सुनावणी सुरू आहे त्यातून हे आमदार घरी जाणार हे आता कायद्याच्या दृष्टीनं चौकटीमध्ये संविधानाच्या सद्युलराहाच्याप्रमाणे सर्व जे काही दिसत आहे जो भंग झालेला आहे तर हे स्पष्ट आहे की सरकारला वा आता चिन्ह मिळणार नाही त्यांनाही मिळणार नाही यांनाही मिळणार नाही आणि यांचं अस्तित्व नाही ना काय अस्तित्व आहे सर्वेमध्ये यांना पाच टक्केसुद्धा मतं मिळत नाही आहे म्हणजे शिंदे गटांना हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे सगळ्या चॅनलचे ते सर्वे आहेत त्यातून यांना स्वतःचा वाचण्यासाठी हे कमळाचा आणि कमळाबाईचा आधार घेतील कमळाबाईचं लुगडं यांना घालावं लागेल आणि डोक्यावर पदर घेऊन त्यांचे पाय पडावे लागतील तरच हे वाचू शकतील हे होते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सरकारवर खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली आहे कॅमेरामॅन सौरभ भोले संजय सा, डाफ साम टी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका